सत्संगाचा विषय सकाळचा आपला वृद्धाचार आपण घेत आहोत। वृद्ध आचार, वृद्ध म्हणजे मोठे, जे पूर्वज होऊन गेले, आपले वडील आहेत ते, आणि त्यांनी काय आचार केला, त्यांचं वागणं कसं आहे, त्यांचं बसणं कसं आहे, त्यांचं उठणं कसं आहे, हे या वृद्धाचारात सांगितलेलं आहे। खूप सुंदर असा हा वृद्धाचार आहे। पूर्वजांनी जो आचार केला तेवढा आपल्याला नाही झाला तरी चालेल, पण त्यांचं अनुकरण तरी करावं, करण्याचा प्रयत्न तरी करावा की आपल्या पूर्वजांनी हे केलंय, आपण करायचा प्रयत्न करावा। कारण प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नाने फक्त परमेश्वर प्राप्त होतो, बाकी सगळं प्रारब्ध आहे। आणि तुम्ही प्रयत्न करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे। काही काही ना तुम्ही 11 विधीवर उभा आहात, जो 11 विधीचं अनुष्ठान करतो तो प्रयत्न करतोय, आणि त्या प्रयत्नाला यश नक्की येत, देव सहाय्य करतो। देवाने सांगितलं तुम्ही 1 पाऊल या, मी 10 पाऊल येतो। आपण 1 पाऊल पुढे यायचं, देव आपल्याला 10 पाऊले पुढे घ्यायला येतो। हाऊसाला देव घ्यायला आलाय, तस आपल्याला सुद्धा देव घ्यायला येतील। तो आपल्याला वृद्धाचार बघायचा आहे। वृद्धाचार गोसावी बोलिले ते श्रुती, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने श्रीमुखातून बोललेले आहे त्याला श्रुती म्हणावे। श्रुत म्हणजे ऐकलेलं, कोणाकडनं? स्वामींकडनं। त्याला श्रुती म्हणावं हे सांगत आहे। बटवासी बोलली ते स्मृती, नागदेव आचार्यांपासून बोलल्या गेली ती स्मृती, श्रुती आणि स्मृती। देव गेल्यानंतर जे सांगितलं गेलं नागदेव आचार्यांपासून ती स्मृती आहे, देवाने श्रीमुखाने सांगितलं ती श्रुती आहे, ऐकलेलं आहे। आणि जे ऐकलेलं आहे ते नंतर सांगत आहेत नागदेव आचार्य, सांगत आहेत स्मृती आहे। नागदेव आचार्यांनंतर वृद्धाचार, नागदेव आचार्य तदनंतर अजूनही काही आचार्यगण होऊन गेले, त्यांच्यानंतर जे आपण ऐकतो करतो तो वृद्धाचार आहे। आणि वृद्धाचार खालोत्तर श्रुती स्मृती वृद्धाचार युक्त ते वर्त, स्मृती श्रुती वृद्धाचार युक्त ते वर्तमान, वर्तमान हे वर्तमान, वर्तमान कालोत्तर वर्तमान युक्त रूढ, वर्तमान कालोत्तर वर्तमान रूढ, म्हणजे वर्तमानाला धरून, पूर्वजांना धरून काय आहे मार्ग रूढी, असे 5 प्रकार आहेत। जे मार्ग प्रवर्तक त्यांची जे स्थिती ते मार्ग रूढी, हे मार्ग रूढी आहे, जे मार्ग प्रवर्तक आहे, मार्ग आहे आणि मार्गाची रूढी चालवत आहेत हे मार्ग रूढी आहे। श्रुती स्मृती वृद्धाचार वर्तमान आणि मार्ग रूढी हे 5 प्रकार आहेत। या व्यतिरिक्त जो कोणी बोलेल किंवा करेल त्याचं प्रमाण धरू नये, ज्याचं प्रमाण असेल त्या प्रमाणाने जो चालतो ते प्रमाण धरलं पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काही नाही। या 5 प्रकारे जो आचार आणि विचार आहे, या वेगळे ते नव्हे, कोणी शक्ती शास्त्रोक्ती लोकोक्ती करत असेल त्याच्याकडे बघून आपण करायचं नसतं, आपण शास्त्रात सांगितलं ते करायचं असतं। तस्मात शास्त्रम प्रमाणम ते,
जे शास्त्र प्रमाण ठेवून वचन प्रमाण ठेवून जे आचाराने विचार करतात तेच खरा आहे. या व्यतिरिक्त जे करत असेल कोणी त्याला काही अर्थ राहणार नाही, तो स्वार्थ राहणार आहे. आणि स्वार्थासाठी विधी पालट करू नये. निस्वार्थ परमेश्वराची सेवा करावी आणि परमेश्वर व्हावा, तूच भेटावा, तूच दिसावा, हीच अर्थ आपली पाहिजे. अशा प्रकारे हे चार पाच प्रकार सांगितलेले आहेत. आता पहिली पहिला रुद्राचार या ठिकाणी सांगत आहेत की नागदेव आचार्य देवदर्शनाला गेल्यानंतर महेश्वर पंडित त्यांचे भाऊ आहेत आणि ते नागदेव आचार्य गेल्यामुळं त्या ठिकाणी मार्गात पोहोचतात आणि म्हणतात कि बाबा हे आमचं धन आहे, ते माझे भाऊ होते. भटवासाचा वियोग आई कोणी भटांचे वडील पुत्र हे महेश्वर पंडित आले. महेश्वर पंडित भाऊ नाही बरं, महेश्वर पंडित पुत्र. पंडित भासांते केशवभासाते म्हणितले. मग तेही पंडित भासाते केशवभासाते म्हटले. काय म्हटले? त्यांचे धन आहे ते आम्हासी द्यावे. नागदेव आचार्यांचे जे धन आहे ते आम्हाला द्यायचं आहे, आम्ही त्याचे वारस आहोत म्हणून मागू लागले. आणि म्हणून ते मागत होते. पंडित वासी केशवासी म्हणितले. तो पंडित वासी केशवासी काय म्हणतात? महात्मे निवृत्त. हे महात्मे निवृत्त आहेत आणि तुम्ही प्रवृत्त आहात. आणि निवृत्ताचं धन प्रवृत्तासाठी नसतं. ते काहीची धन त्यांचं कशाचं धन? महेश्वर पंडित म्हणितले. महेश्वर पंडित मुलगा आहे का? पुत्र. तेही मत नाही कैसे आहे ते मी जाणत असे. हा मी आहे ते जाणत असे. का बरं नाहीये? आहे आमचं ते धन. केशवासी पंडित वासी म्हणितले. केशवास आणि पंडित वास काय म्हणतात? तरी असले तरी निवृत्ताचे या धना तुम्ही प्रवृत्त न पावा. अहो जरी धन असलं तरी जो निवृत्त आहे त्याला प्रवृत्त जो आहे त्या निवृत्ताच्या धनाला प्रवृत्त व्यक्ती पाहू शकत नाही. निर्निश्चय वृत्त म्हणजे व्रत नाही त्याच, तो निवृत्त आहे आणि तुम्ही प्रवृत्त आहात. प्रकर्षण वृत्त म्हणजे तुम्हाला देवते कपाळ दाटी तुम्ही देवते चेष्टित करणार आहेत आणि हे परमेश्वराचं आहे. आणि म्हणून निवृत्त आणि प्रवृत्त जे प्रवृत्त आहेत प्रवृत्ताचं धन प्रवृत्ताचं असतं, निवृत्ताचं धन निवृत्ताचं असतं. जे संत असतात त्या संतांचं धन संतच घेतील आणि जे कर्मराठीचे प्रापंचिक जण असतील ते प्रापंचिक जणच घेतील. महेश्वर पंडित म्हणितले. महेश्वर पंडित यावर काय म्हणतात? मी पावत नाही कसा? चला न्याय करू आपण. माझं धन आहे ते आणि माझं धन मी घेणार आहे. आपण न्याय करू त्यावर. न्याय होईल तरी दे. आणि जर न्याय झाला तर ते धन मला दिलं पाहिजे. तुम्ही म्हणितले काय म्हणतात? चला ठीक आहे, काय हरकत नाही, न्याय आपण घेऊया. चला कुठे जायचं? राहेरला जायचं, नांदेडला जायचं. त्या काळातलं काय म्हणतात त्याला, म्हणजे पंचायत जिथं असेल तिथं राहेर किंवा नांदेड. अजून नाहीतर मग नाशिक त्र्यंबक. ज्या ठिकाणी न्याय भेटतो म्हणजे न्यायालय आहे त्या ठिकाणी आपल्याला जावं लागणं. आजही काही ठिकाणी न्यायालय आहेत, कुठं हायकोर्ट आहे, कुठं उच्च न्यायालय. त्या ठिकाणी जाऊन ते त्यांना न्याय मागायचा आहे असं ते म्हणत आहेत. कसं भेटत नाही? माझं धन आहे ते निवृत्त असले मग झालं काय? मी प्रवृत्त आहे मग झालं काय? पण मी प्रवृत्त निवृत्ताचं धन घेणार आणि जर निवृत्त प्रवृत्ताला धनाला पावत नसेल तर आपण न्याय मागायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते न्याय मागायला जात आहेत. केशवासी म्हणितले. मग केशवास काय म्हणतात? मायदेव भट्ट तुम्ही यांच्या सोबत जा. यांचा जो वाद आहे जो न्याय आहे तो न्याय यांना मिळवून द्या. जे महाजन आपल्याला पत्र देतील राहेरी नांदेडी नाशिकी त्र्यंबकी ज्या ठिकाणी
हे म्हणतील त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी जाऊन जय पत्र घेऊन या, कोणाकडे न्याय लागलेला आहे? हो ठीक आहे। मायबास नावाचे त्या ठिकाणी एक जण त्यांच्या सोबत जातात महेश्वर पंडिता सोबत। मग माई देवट आणि महेश्वर पंडित न्याव निघाले। मग महेश्वर पंडित आणि माई देवास महेश्वर पंडित आणि महेश्वर पंडित मग वाटे जाता जे तेरा। मग झालं काय? पूर्वी काय अशा गाड्या वगैरे नव्हत्या, मग पायी पायी जावा लागायचं, पत्रव्यवहार असायचा, किंवा मग काही जणांकडे काही साधन असायचं, घोडा असायचा, अजून काही साधन असायचे, मग त्या प्रकारे जावा लागायचं। पण या ठिकाणी हे पायी पायी जात आहेत आणि मग पायी पायी जात असताना ते काय करत आहेत? महेश्वर पंडितांची श्रमणी वृत्ती करीत। महेश्वर पंडित ज्या ठिकाणी बसलेले आहेत तिथं बसायला टाकत आहेत, त्यांची सेवा करत आहेत। माई देवा पाय पण धुवायला लागलेले आहेत आणि तो ग्रस्त आहे। भिक्षा करोनी परमेश्वर आणि माई देवा भिक्षाला जातात, भिक्षा घेऊन येतात आणि चांगलं चांगलं महेश्वर पंडिताला भोजन देतात, भिक्षा आलेलं त्यांना देतात। महेश्वर पंडित म्हणती। महेश्वर पंडित काय म्हणतात? अरे तुम्ही असं काय करताय? तुम्ही संत, मी ग्रस्त आणि मला पाप होतोय ना, तुमच्या हाताने मी घ्यावं आणि तुम्ही माझी सेवा करावी, हे पाप आहे, हे चांगलं नाहीये। हे पाप हे तुम्हाला कळतं, मग संतांचं धन घेणं हे कस काय नाही कळत? हे पाप नाही का? हे पण पाप आहे ना, पण मग हे पाप आहे की नाही हे त्याच व्यक्तीला कळालं पाहिजे। आणि म्हणून माईदेव बास आपल्या वर्तनातून दर्शन दर्शवून देत आहेत। वृद्ध आचार सांगितला मित्रांनो या ठिकाणी, वृद्ध म्हणजे पूर्वज, पूर्वज आचार करत आहेत, आपल्या आचारावर ते ठाम आहेत। कशा आहेत? महेश्वर पंडित हे नागदेवाचार्यांची संबंधी आहेत आणि म्हणून संबंध आहे त्यांचा, आणि म्हणून मायदेव बास त्यांना बसायला टाकतात, त्यांची सेवा करतात, त्यांना चांगला चांगला पदार्थ भिक्षेला देतात आणि मग ते खातात। भिक्षाचं अमृत हे सवा पोळा अमृत अति भिक्षा। आणि मग त्या ठिकाणी असं केल्यामुळं, त्यांनी ते भोजन केल्यामुळं त्यांच्यामध्ये हे सगळे विचार बदलून चांगले विचार यायला लागलेले आणि त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की संत मला भोजन देत आहेत, मला खाऊ घालतात, माझी सेवा करतायत, हे पाप आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे। कुठे चाललेत? पायी पायी चाललेले आहेत, ते न्याय मागायला चाललेले आहेत, न्यायालयात चाललेले आहेत, पण दरकोस दरमुक्काम करत चाललेले आहेत। आणि मग जात असताना हा प्रकार घडत आहे। माणसाचा आचार असा पाहिजे की आचारातूनच खरा प्रचार झाला पाहिजे, सांगावं लागलं नाही पाहिजे जास्त। आपलं बसणं आणि उठणं इतकंही जर चांगलं असेल ना तर लोक समजून जातात की हा प्रचार नाही आचार असा आहे। आणि म्हणून आपलं त्या प्रकारे पाहिजे म्हणून हा वृद्धाचार सांगत आहेत। माईदेव भट काय म्हणतात? गोसावी यांच्या संबंधा। अहो तुम्ही गोसावी यांच्या संबंधाचे। आम्ही आपली प्रसाद सेवा करीत। अहो गोसावी यांच्या संबंधाचे म्हणजे देव नागदेवाचार्य यांच्यापासून तुमचे सगळं झालेलं आणि आम्ही आमची प्रसाद सेवा करत आहोत, देवाने तुम्हाला स्पर्श केलेला आहे, संबंध झालेला आहे, नागदेवाचार्याला संबंध झालेला आहे, संबंध वंद्य। आणि मग संबंध आम्ही वंद्य करत आहोत, आम्ही प्रसाद सेवा करत आहोत असं माईदेव बास प्रत्युत्तर देत आहे। आणि ते आचार करत असताना काय होतंय? महेश्वर पंडितातल्या पंडिताचं मन बदलत आहे आणि म्हणून आपल्या आचारातून दुसऱ्याच म्हणजे पुढच्याच मन बदललं पाहिजे, हा खरा आचार आहे मित्रांनो। पाप गायचे तुम्हाला पाप कसं? परी पेनी दोन चारी गेले, दरकोस दर मुक्काम पेनो वेना, एका गावाला एक मुक्काम करत न्यायालयामध्ये चाललेलं आहे, दोघ विरुद्ध आहेत
अरे मार्गातून मैदेवासांना पाठवलेलंय, जा राहेरी नांदेडी त्र्यंबकी नाशिकी ज्या ठिकाणी न्याय मिळेल त्या ठिकाणी यांना न्याय घेऊन द्या, आणि यांच्याकडनं न्याय लागला तर यांना जयपत्र द्या, आणि आपला कोण लागला तर आपल्याला जयपत्र घेऊन द्या. निघाले आहेत पण जायला वेळ लागणार आहे, आणून पायी पायी चाललेले आहेत कोर्टात. है ना, दोन्ही पार्ट्या आता माहिती का कोर्टात जाता ना आता भी, पण दोन गाड्या दोन्ही कोण येतात, तिथे गेल्यावर एकमेकाच्या समोर भी येत नाही, आणि मग आता न्यायाधीशापाशी समोर यावाच लागत, खरंय की नाही? पण हे सोबतच चालले, आणि सोबत जात असताना इथे एकमेक एकामध्ये भोजन ही करत आहेत, आणि माईदेव वास त्यांना भोजन देत आहेत दीक्षाच. महेश्वर पंडिताच मन पलटत आहे, पलटत आहे त्यांचं मन. महेश्वर पंडित म्हणतले, महेश्वर पंडित काय म्हणतात यावर? मी पापिया आहे, विष होऊन प्रवर्तलो, मी तुम्हाला विष होऊन प्रवर्तलोय, तुमच्या मार्गाचं धन मागतोय, नागदेव आचार्य गेले तर मी मार्ग मागतोय, माझा मार्ग आहे असं म्हणतोय. अरे 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 अरे, मी हे काय करतोय? अरे मार्गात द्यायला पाहिजे तर मी मार्गातलं मागतोय. अरे अरे अरे, काय पापी आहे मी, आणि मार्गातले मला मला भोजन देत आहेत, माझी व्यवस्था करतात, माझी सेवा करत आहेत, आणि मी गोसाळ्यांची सेवा करत आहे, वंद करत आहे, तुम्ही देवाच्या संबंधाचे असं तुम्ही मला म्हणत आहात, आणि मी हे काय पाप करत आहे? मी एवढं पाप करत आहे की मार्गातलं धन माझ म्हणत आहे, मार्गात द्यायचं लांबच राहिलं, पण मार्गाच मी घेऊन जात आहे. हा परमार्ग परतारक आहे मी, माझ्याच्या या दोन हाताने कधी देणं तर नाही झालं, पण मी घ्यायला बसलोय. आणि म्हणून ब्रह्मस्व चंडीस्व हे धन कधी घेऊ नये, हितवास्त्रीच संताच हे धन कधी घेऊ नये, देवतेच एक रुपया जर आपल्याला कधी सापडला कुठे ना त्याला हात लावून त्याच्याकडे बघू नये, पडिला कवळा तिकडून निघावा, कधी घेऊ नये. काय आणि कसं फेडावं लागन हे खूप अवघड आहे मित्रांनो. आणि म्हणून कधी मार्गाची वस्तू जर घ्यायची बी असेल ना तर त्या ठिकाणी विचारून घेतली पाहिजे निमित्तीमध्ये, आणि जर आपल्याला नसेल पाहिजे तर बिलकुल घेऊ नये, कारण हे देवस्व आहे, ब्रह्मस्व आहे, संतांचं धन आहे, कसं फेडणार तुम्ही? अहो हे देश द्वेष मत्सर हे लोकांचंच आपल्याला फेडणं होईल ना, आणि इथं येऊन जर आपण जर हे करत असू तर कधी फेडणार आपण? वाराणसी की जे ते फेडीचे नाही का? इकडे केलेले लोक इकडे पाप गिप केले ना तर काही लोक काय करतात ते वाराणसी फेडायला जातात. आता वाराणसीतच तुम्ही पाप केलं तर कुठे फेडणार? कुठे फेडणार? जागा कुठे फेडायला? म्हणून दैवराटीमध्ये एक पै सुद्धा आणि एकाचा सुद्धा द्वेष मत्सर कधी करू नका. कुठे फेडणार तुम्ही? हे नित्य नरक होऊन जात. म्हणून सगळे चांगले आपण चांगले नाही, सगळे चांगले आहे, कारण दैवराटीमध्ये एक तर नित्य नरक जोडल्या जात नाहीतर एक प्रेम मोक्ष जोडल्या जात. दोन पारडे या ठिकाणी टोकाचे, एक तर नित्य नरक नाहीतर एक कैवल्य मोक्ष प्रेम. तुम्हाला काय जोडायचं आहे तुम्ही ठरवा, पण मित्रांनो सावध राहा, अविधीपेक्षा झोपून राहा, अविधी असू नका, खरी नाव बोट कोणाला ठेवू नका, काही घेणं नाही, आपला देव आणि आपण, आपलंच आपलं होईल, आपलंच आपलं बघणं होईल, आपण लोकांसोबत बघणार आहे, आपलंच आपलं विधी आचरण होईल ना, आणि आपण दुसऱ्याचं कुठं बघणार आहे. आणि म्हणून महेश्वर पंडितांनी बघितलं मार्गा, पण मार्गाचं घेऊन जाण्याचा विचारात आहे, मार्ग लुटायच्या विचारात आहे. माईदेव बास त्यांच्या सोबत आहेत, आणि माईदेव बासाच्या नुसतं उठण्याने बसण्याने बोलण्याने महेश्वर पंडिताचे त्या ठिकाणी मन पलटून गेलेलं आहे. त्याचा विचार पलटला नाही असं नाही करायचं, आपल्याला चुकलं माझं,
नाही घेणार मी मार्गातलं धन, उलट मी मार्गात काहीतरी देईल आता असं वाटलं पाहिजे माणसाला, असा आपला आचार पाहिजे, विचार पाहिजे। आणि तुम्ही माझं अमृत होऊन प्रवर्तन, मी तुम्हाला विष देताय, तुमच्या मार्गातलं सगळं धन हुसकावून देताय, मी मागतय न्याय मागायला आपण चाललेलो आहोत, न्यायालयात चाललेलो आहोत, आणि न्यायालयात जात असताना तुम्ही मला भिक्षा मागून खाऊ घालता, किती चांगलं करताय तुम्ही, तुम्हाला अमृत देताय आणि मी तुम्हाला विष देताय, विष देवा आणि ते अमृत देताय। म्हणून कधीही आपण असाच विचार केला पाहिजे की सगळ्याच चांगलं हो, सगळे प्रेमास पात्र हो, मोक्षाला पात्र हो, कैवल्याला पात्र हो, देवा माझ्याकडे दृष्टी राहू द्या, माझ्यावर लक्ष राहू द्या, त्यांचं सगळ्यांचा उद्धार झाला ना देवा तर माझाही करा बरं का, मला दूर नका लुटू, मीही तुमचाच आहे, असं म्हणून आपण असा अशा प्रकारे आपण देवाला साकळ घालो। आता मी हरविले, न्यायालयात जायची गरज नाही माय देवास, आम्ही हरून गेलो आणि तुम्ही जिंकले, तुम्ही जिंकले, न्याय तर न्याय त्या ठिकाणी होणार आहे, ते न्याय त्या ठिकाणी ऐकतील दोघांचे आणि त्या ठिकाणी न्याय देतील, त्यापेक्षा हाच न्याय आहे की तुम्ही मला अमृत देते, मी तुम्हाला विष देत आहे का नाही, आपण त्या व्यक्तीला देत आहोत आणि तो व्यक्ती आपलं घेत आहे, त्या वेळेस त्या व्यक्तीचा मनामध्ये तुमच्याविषयी थोडीशी तरी जागा येणार मित्रांनो। प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये धर्म असतो, फक्त त्याला गुरु व्यवस्थित न भेटल्यामुळे तो लोपलेला असतो। प्रत्येक माणसाच्या हृदयात धर्म आहे, नागदेव आचार्यांचा त्या ठिकाणी धर्म लोपला होता, पण ज्या वेळेस दादोस भेटले, देवाचं नाम उच्चारलं आणि सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताकडे घेऊन गेले आणि धर्म जागृत झाला, इतका जागृत झाला नागदेव आचार्यांचं नाव लोक घ्यायचे ना तर लोक पळून जायचे पंचक्रोशीतील। आता नागदेव आचार्यांचं नाव घेतलं तर लोक जवळ येतात, 500 ब्राह्मणाचा मेळा त्या ठिकाणी जमा होतो, संतांचा मेळा जमा होतो, ही ब्रह्मविद्या आहे, मळल्या माखल्या ते धुये, हा माणूस बदलून जातो ब्रह्मविद्येन, ब्रह्मविद्येचं चिंतन मनन घोक करत राहा, ऐकत राहा, माणूस उजळत राहतो, जर ऐकलं नाही केलं नाही 11 विधीचं अनुष्ठान नाही माणूस मळून जातो मित्रांनो, जसे आपले कपडे मळतात ना तसं आपणही मळून जातो आणि आपल्याला कळत नाही की आपण आता काय करायला पाहिजे, म्हणून फक्त आपण विधीवर राहा, मग तुम्हाला विधी जेवढा करणं होईल तेवढा करा, नाही झाला तुमच्याकडनं करणं नाटक तरी करा, नाही भिक्षाला जाऊन येतो जरा, मग गावात नाही जाणार, मग गावातून जो भिक्षा आणतो त्याच्याकडे जा, बाहेर उभा राहा, भिक्षा म्हणा है ना, इथल्या इथंच दाखवा करा, आपलं लेकरू असतं ना ते आपल्या सोबत कधी कधी नाटक करत असत बघा, लहान लेकरू पोरग लहान आपलं जेवायला बसत आणि जेवण करत असत आणि जेवता जेवताच ते एखांबर पप्पाकडे किंवा आईकडे हात करत, आई घे म्हणजे घास खा, पण तेच खाऊन घेत, पप्पाला बरं वाटत आईला बरं वाटत, हा म्हणून वरवडे करिता भित्रास येईल, हा म्हणून वरवडे तरी करा, एक दिवशी भित्राला येऊन जाईल, नाटक करता करता एक दिवशी तुम्हाला खरंच करावं असं वाटेल आणि करणार तुम्ही, म्हणून 11 विधीचं अनुष्ठान सदैव करत राहा, कोण काय करतं याच्यापेक्षा आपण काय करतो याच्यावर सदैव लक्ष ठेवा। आता तुम्ही गावाशी जा, आता तुम्ही गावाकडे जा, महेश्वर पंडित काय म्हणतात आपल्याला न्यायामध्ये जायचं नाही, न्यायालयात जायचं नाही, तुम्ही गावाकडे चालले जा, नाही पाहिजे मला न्याय, मी हरलो तुम्ही जिंकले इथंच वाटाने, अजून तर न्यायालयात जायचंच बाकी,
आपणही कधी कधी लोक करतात ना भांडण एकर मराठीचे, तर त्याला काय म्हणतात? सुलानामा म्हणतात. सुलानामा, सु म्हणजे सुटका, म्हणजे झालं बा आमचं मिटलं, आमचं काही भांडण गिंडण झाले नाही आणि झाले होते ते आता मिटले, है ना. ते एक सुलानामा करावा लागतो, पण इथं करायची गरज नाही, काहीच नाही. कशामुळे झालं? माई देव बासाच्या आचारामुळे झालं. माईदेव भट काय म्हणतात? अहो पण मला मार्गातून पाठवलेला आहे आणि मला जे पत्र घेतल्याशिवाय जाता येणार नाही, कारण जे पत्र आता आवश्यक आहे. का? मैसूर पंडित पुन्हा येतील आणि म्हणतील हे माझं, मग त्यापैकी असं जे पत्र घेऊन टाकू ना. खरे की नाही? दान देणारे लोक होते पूर्वी काळातले, जागा दान द्यायचे, बरेच आश्रमाला जागा दान द्यायचे, बरेच ठिकाणी असं झालेलं आहे. पूर्वी जमिनी खूप होत्या, अजूनही आहेत, अजूनही काही लोक देतात, पण दान देत असता संकल्प घालत असता हातावर, माहितीये का, खूप त्रास होतो. साधू त्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी साधू संत येतात, देवधर्म वाढतो, आणि काय होतं काय माहिती? कशी बुद्धी पलटून जाते आणि काय होते? काही लोक म्हणतात नाही हे आमचंच आहे, दान दिलेली वस्तू ती देवाची आहे, ती दान दिलेली आहे तुम्ही, आणि तुम्ही पुन्हा त्या साधूला काहीतरी त्रास देता आणि त्याला म्हणता नाही नाही आता तुम्ही राहायचं नाही असं तसं आम्हाला दुसरा बाबा आणायचा. आता त्या बिचाऱ्याला तुम्ही दान दिलं ना, तुमचं काय राहिलं? संकल्प घातला ना तुम्ही? आता बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडतात मित्रांनो, साधूंना त्रास देऊ नये. साधूच्या निंदेमुळं त्रासामुळं कुळाचा नाश होऊन जातो मित्रांनो. आणि म्हणून ते म्हणतात आता हे तुम्हाशी आम्हाला नको, पण माहिती उपास म्हणतात नाही आता जय पत्र, जे पत्र तुम्हाला देऊ, नाही तर मग आम्हाला द्या, आम्ही घेऊ. जे पत्राशिवाय कसं आपण घरी जायचं? जाऊया आपण न्यायालयामध्ये. आणि मग एका गावात मधातच कुठेतरी महाजन आणि संन्यासी लोक बोलावले. महेश्वर पंडित म्हणितले, महेश्वर पंडित काय म्हणतात त्या सभेमध्ये? पंचायत, पूर्वी पंचायत असायची, पाटील लोक, गावातले मुख्य मुख्य लोक, अधिकारी जे काय आहेत कार्यकर्ते, ते एकत्रित बसवायचे आणि त्या ठिकाणी ते सांगायचे, हा हे तुला इकडं, हा तुला इकडलं आणि हे असं असं बस झालं असं असायचं. आता हे बोली राहिली नाही, आता काय राहिलं? लिखाण. आता इसार देतात ना लोक, काहीतरी घ्यायचं असेल ना, जमीन म्हणा काही म्हणा, तर ते इसार नाही देत आता हातावर, इसार पावती करावं लागते. हा बॉन्ड लिहून घ्यावा लागतो, माहिती आहे आमच्या भक्तांना, देवाच्या भक्ताला का नाही असा प्रकार आहे. हा म्हणजे इसार पण अवघड आहे, नाही तर पूर्वी निष्ठी बोली असायची. हा ठरलं आपलं बस दिलं जबान. आणि म्हणून वचन, वचन जर पूर्ण नाही झालं तर प्राण टाकून दिले का? नाही टाकले? रामायणात बघा, प्राण सोडून दिले पण वचन नाही सोडलं. आम्ही प्राण टाकून द्यायचा पण आपल्या देवाचं वचन जाय ते करायचं, जेवढं आपलं करणं ते करायचं. प्राण गेला तरी झालंय, पण देवाने सांगितलं जे सांगितलं, जसं सांगितलं तसं नाही झालं तरी प्रयत्न तरी करणार आणि करण्याचा प्रयत्न करणार, आणि जर त्या वचनावर आम्हाला कोणी काढण्याचा प्रयत्न करेल प्राण गेले तरी चालतील, पण असं कोणालाही हात जोडणार नाही, परमेश्वरालाच हात जोडणार. हे आपलं पण पाहिजे, हे आपण केलं पाहिजे. आणि म्हणूनच देवाने आमच्या माकोडेचा दृष्टांत सांगितला, धड तुटलं तरी आपल्या अर्धातून तरी आपण तुडू द्यायचं, पण देवाला नाही सोडायचं, कधी कधीच नाही सोडायचं. कोणी कापूनही टाकलं तरी देवाचा श्वास आणि उच्छ्वास या नामस्मरण सदैव करत राहायचं, हे खूप महत्वाचं आहे. महेश्वर पंडित म्हणितले, काय म्हणतात महेश्वर पंडित? महेश्वर पंडितांनीच आता संत, पंचायत, संन्यासी जमा केले, माईदेव बासाला सांगतात की बाबा हे नकोय आम्हाला, आणि सभेत सांगतात की मी प्रवृत्त आहे आणि हे निवृत्त आहे, आणि निवृत्ताचं धन मी घेत होतो, माझी बुद्धी भ्रंश झाली होती, मला वाटलं होतं की मार्गाचं धन माझं आहे, पण माझं नाहीये हे मला कळालं,
आणि म्हणून त्यांनी पुन्हा सभा घेतली आणि सांगितलं हे यांचं यांना द्या आणि यांना जय पत्र लिखाण करून द्या हे सांगत आहे. मी पुत्रपणे निवृत्ताचे धन प्रवृत्ताला मागत होतो. मी पुत्र आहे म्हणून आयसीआयच्या हाती तुम्ही जयपत्र द्या, यांना जयपत्र लिखाण करून द्या. कारण प्रवृत्ताचं धन प्रवृत्ताला भेटू शकतं पण निवृत्ताचं धन प्रवृत्ताला भेटू शकत नाही. हा न्याय आहे. महेश्वर पंडितांनी स्वतः त्या ठिकाणी बोलावं आणि स्वतः मायदेव बासांना जयपत्र लिखाण करून द्या हे सांगावं. हे रुद्राचारातून घडलेलंय, आचारातून घडलेलंय. मायदेव बास नाही म्हणले की आम्हाला तुम्ही जयपत्र लिखाण करून द्या. निवृत्ताचं धन तुम्ही घेऊ नका, प्रवृत्ताचं धन तुम्ही घ्या. हे निरूपण नाही केलं, काय केलं? आचार केला, प्रचार नाही केला. आचार करण आचारातून समजलं त्या महेश्वर पंडिताला की हे आपण अनुचित करत आहोत, पाप करत आहोत, संतांचं धन आपलं नसतं हे स्पष्ट त्या आचारातून त्या ठिकाणी दिसलेलंय. आणि म्हणून महेश्वर पंडित स्वतः जे पत्र लिखाण करून घेत आहेत आणि महादेव बासांना देत आहेत. आचार कसा आहे? एक दिवस आचार लक्षात येतो आणि म्हणून आपला आचार मुंगी प्रमाणे ही वाढत गेला तरी चालेल. पण आपला आचार जो सदाचार आहे तो सदैव करत राहा. नाहीतर नऊ दिवस नवरात्रात यायचं आणि तीनला उठायचं याला अर्थ नाही. मित्रांनो, तुम्ही रोज कितीला उठता याला अर्थ आहे. सदाचार महत्वाचा आहे, आचार महत्वाचा आहे. नऊ दिवस करायचं, नवीन नवीन यायचं आणि नऊ तिकडेच जायचं, चालत का? आईसी आस्तीपरी कौपर्यंत आचरावी म्हणाले, देहपर्यंत आचरावी. देह आपलं जाऊस तर आपण आपली आस्तीपरी आचरावी आणि मग आस्तीपरी ती कशी आहे म्हणाले, अधिकारानुरूप आचरावी. जसा तुमचा अधिकार असेल त्याप्रमाणे तुमचा अधिकार शोधून त्या ठिकाणी ती आस्तीपरी आपण आचरली पाहिजे. मग संन्यासी आणि महाजन त्या ठिकाणी लिखाण करतात की प्रवृत्त म्हणजे प्रापंचिक लोक दैवराटीतील संतांच्या धनाला पाहू शकत नाही असं जयपत्रात लिखाण केलं. आणि असं कुठेच नाहीये मित्रांनो, प्रापंचिक लोकांनी संतांचं धन घ्यावं असं म्हणून लिखाण आहे, कधीच नाही. ते धन संतांनाच भेटणार, ते संतांचं आहे. असं जयपत्र त्या ठिकाणी लिखाण करून दिलं. महेश्वर पंडित आणि महादेव बटायचे उभय वर्ग पंडितावासा केशवासा. आणि मग हे दोघही जण जयपत्र लिखाण करून आलेले आहेत आणि आता मार्गात पोहोचले. केशवबास आणि पंडित बास हे मार्गात होते आणि त्यांच्याकडे पोहोचलेले आहेत आणि काय म्हणतात महेश्वर पंडित? महेश्वर पंडित काय म्हणतात? मी पापी आ चुकला, चुकलं माझं. मी आपलं धन मागत होतो, हे माझी चुकी आहे, ही मला कळाली. महादेव बासांच्या ह्या आचारातून मला ती कळालेली आहे. मार्गात येऊन त्या ठिकाणी सर्व मार्ग समोर उभा राहिलेला आहे आणि सांगत आहेत माझं चुकलेलं आहे. तरी तुम्ही सर्व माय मार्ग माऊली आहात, माझ्या अपराधाला क्षमा करा. चुकलं माझं, मला माफ करा. तुम्ही मार्ग लावणारे आहेत पण मी मार्गातून काढणारा झालो होतो, चुकलं माझं. आणि म्हणून मार्ग माऊलीला माझे दंडवत आहेत की मला क्षमा करा, की मी धन मागत होतो. असं सर्वांच्या समोर महेश्वर पंडित त्या ठिकाणी क्षमा मागत आहेत मार्गाला. सर्वांना साष्टांग दंडवत घातले मार्गात जाऊन की चुकलं माझं. कारण एखादा व्यक्ती जर कर्मराटीचा येईल आणि मार्गात मार्गातल्याला जर धन मागत असेल तर सगळे मार्गातले त्या ठिकाणी दुखवून जातात, त्यांचं मन दुखवलं जातं. कारण हे संतांचं धन आहे आणि कर्मराटीचे लोक मागत आहेत, हे योग्य नाही. आणि एकाचही मन जर एका साधूचं मन ही जर दुखवलं ना मित्रांनो, देव तोंड सुद्धा बघत नाही. तोंड घाला घालेगा दरवाजे ढकल्या त्या ठिकाणी एका साधूचं तोंड दुख मन दुखून आलं. हौसला सांगितलं दरवाजे घाल,
राजा राहुल का हा प्राणियाचे चैतन्य पोहण्याला असे त्याने मन दुखवलं. अरे म्हणून देव देव दोन शुद्ध भगत मित्रांनो, अरे म्हणून कोण्या संतांची निंदा करू नका, कोण्या संतांचं मन दुखू नका, सगळे चांगले आपण कसे काय माहिती. हे कधी ध्यानात ठेवा, महेश्वर पंडित ला हे कळालं आणि सर्वांसमोर त्या ठिकाणी दंडवत घालत आहे, चुकलं माझ हो. हे तुमचे माई देव बास मजा अमृत हो निप्रवतले. आणि मी या मार्गाला जीव द्यायला निघालो होतो आणि हे मला अमृत देत आहेत, भिक्षा मागून मला त्या ठिकाणी भोजन देत होते, माझी सेवा करत होते. आणि हे महेश्वर पंडिताच्या लक्षात आलं. मग तरी तुम्ही समजती आजी लागोनी. आता तुम्ही सगळ्यांनी आज पासून अमृते माई देव बटायचे म्हणावे, सगळ्यांनी यांना अमृते माई देव बास म्हणा. हे अमृत आहे, मला एक शब्दाने यांनी दुखवलं नाही, मीच यांना दुखवलं मार्गाला दुखवलं, पण यांच्या वर्तनामुळे माझ मन पलटून गेलं. हे अमृत आहे ज्याला मी विष द्यायला चाललो होतो, त्यांनी मला अमृत पाजलं. मी जर विष पाजत असेल तर हे मला लक्षात येणार नाही का? आणि म्हणून त्या ठिकाणी महेश्वर पंडित त्या ठिकाणी आपलं माघार घेत आहेत. नाही द्यायचं मला विष कोणाला, नाही घ्यायचं मला कोणाचं धन. आणि म्हणून आपल्याला जर कोणाला चांगलं देणं होत नसेल ना, वाईट कधी देऊ नका मित्रांनो. तुम्हाला देणं होत असेल दोन हाताने एखादा रुपया, काही एखादी लोक एखादी सुपारी तर द्या, नसेल देणं होत ना विष तरी नका ना घालू. त्या सुपारीमध्ये विष घालून घोळून घोळून त्या ठिकाणी देवाला सुद्धा दिलं लोकांनी. अवताराला विष दिले मी सुपारी मधुनी. अवताराला आहे ना, हा प्रसव अवतारापर्यंत जाईल मित्रांनो. म्हणून कधी कोणाचं मन दुखू नका, नसेल देणं होत ना माघार घ्या. नाही करायचं ना तुम्हाला नका करू, नाव बोत्री ठेवू नका. काही अर्थ नाही, कशात काही अर्थ नाही, त्याचा विचार करा, घरी गेल्यावर करा, व्यवस्थित करा, आपला आपण करा की आपण कसे आहोत. आणि म्हणून त्या मायदेवासांचं नाव अमृते मायबास ठेवलेला आहे. त्या दिवसापासून अमृते मायदेवास असं नाव ठेवलेलं आहे. अशा प्रकारे हे हा वृद्धाचार या ठिकाणी संपलेला आहे. आज ही अमृते परम पूजनीय परम महंत आचार्य प्रवर श्री अमृते बाबा आज ही आहे का नाही? हा मला वाटतं ते इथलेच न कुठले कोण्या गावचे इजळीचे आहे आणि आपण इजळीच्या जवळच आहे का नाही? हे अमनाय महंत आहे, यांच्यापासून चालत आलेली ही गादी आहे, त्या कुळात आहेत. असा प्रकार आहे मित्रांनो. आणि म्हणून विष होऊन कोणाला प्रवृत्त करू नका, अमृत होऊन व्हा. अमृत द्या कोणाला द्यायचं झालं तर, चांगली वस्तू द्या कोणाला द्यायची झाली तर, वाईट वस्तू देऊ नका कधी. आणि कोणाचंही चांगलं हो हा विचार सदैव ठेवा, कोणाचं वाईट होईन हा विचार कधीच ठेवू नका. चांगले विचार ठेवा, तुमचं चांगलं होऊन जाईल. आणि जर तुम्ही दुसऱ्याविषयी वाईट असणार तर स्वतःच वाईट होऊन जात मित्रांना. दुर्योधन इतरांविषयी सगळ्यांविषयी वाईट होता, सगळ्याविषयी त्याला वाईटच वाटायचं, सगळे वाईट आहेत कारण तोच वाईट होता. धर्मराजा सगळ्याविषयी धर्माने वागत होता. धर्मराजाला असं वाटायचं की सगळे धर्म करताच मीच धर्म करत नाही. आणि धर्मराजाचा ज्या वेळेस रथ चालायचा ना असं सांगतात, त्याचा रथ सुद्धा जमिनीवर टेकत नव्हता, चार बोट वरतून चालायचा. का चालायचा? की धर्मराजा धर्म करायचा.
म्हणून तुम्ही धर्माने चालात, तुमचा बालही कोणी बाका करू शकत नाही, तुमच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही, कोणीच काही करू शकत नाही. फक्त धर्माचा 11 विधीचं अनुष्ठान करा. कोणी किती बोलू द्या, कोणी काही बोलू द्या, पण आपला धर्म आपण त्या ठिकाणी टिकवायचा आहे, आपलं आचरायचं आहे, काहीच होणार नाही. आजपर्यंत जर आपण असं केलं नसेल, कोणाचं वाईट चिंतन केलं असेल, कोणाच्या धनावर आपली नजर असेल, तर देवाला क्षमा मागा की चुकलं महाराज माझं. पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, मनोनि पापियामी, दया करी रे स्वामी, जामनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, जावाचे ने जना दुखविले, वाचा तुला दिले मी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत है.